मित्रांनो राम राम नमस्कार जय हिंद जय भारत वंदे मातरम वेलकम टू अशोका करिअर अकॅडमी आणि आज आपण बघणार आहोत दोन अंकी संख्यांचा गुणाकार तुम्ही कशा प्रकारे इन्स्टंटली दोन सेकंदात करू शकता मित्रांनो जास्तीत जास्त पाच सेकंद पण कशा प्रकारे सर चला एखादा नंबर सांगा घ्या समजा मला 31×97 करायचा असेल गुणाकार तुम्ही म्हणणार सर आता काय करा डायरेक्ट 7×7 लिहून घ्या आणि डायरेक्ट पूर्ण जे आहे ते गुणाकार करत बसा पण आपल्याकडे एवढा वेळ नाही ना मित्रांनो एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे तर बिलकुल नाही तुमच्याकडे पण नाही मग आता करणार काय बघा आता करायचं काय मित्रांनो 31×97 मला काय करायचा गुणाकार करायचा आहे तर मी काय करणार आता नीट लक्ष द्या आधी मी या 3×9 गुणाकार करणार काय करणार आधी मी या 3×9 गुणाकार करणार 9×27 नंतर बघा मित्रांनो मी काय करतोय नंतर बघा मी या 1×7 गुणाकार करणार काय करणार 1×7 गुणाकार करणार 7×7 डायरेक्ट नका लिहू पहिले आपल्याला दोन डिजिट पाहिजे म्हणून मी 7 सिंगल डिजिट आहे म्हणून मी काय करणार 07 लिहिणार जर समजा मित्रांनो इथे 2 असता तर 7×14 आला असता तर मी 14 लिहिलेलं असतं पण आपल्याला दोन डिजिट भेटत नाही मग मी काय केलं 0 लिहिलं आणि त्याच्या पुढे 7 लिहून घेतलं कळलं मित्रांनो कळलं इथपर्यंत यस सर आम्हाला इथपर्यंत कळलंय मग पुढची प्रोसेस बघा मित्रांनो आता काय करणार या 1×9 गुणाकार करणार 1×9 गुणाकार करणार बघा कसं स्माईलचं सिम्बॉल करत आहे नाही का 1×9 गुणाकार करणार आता 1×9 म्हणजे 9×1=9 डायरेक्ट 9 नका लिहू आपल्याला बघा तर पुढची प्रोसेस काय आहे मग शेवटी या 7×3 गुणाकार करणार शेवटी या 3×7 गुणाकार करणार म्हणजेच 7×21 आता यांची करा बेरीज ॲडिशन आणि ती टोटल किती होतात 30 कळलं पहिले जे आपण केलं पहिले आपण काय केलं 3×9 गुणाकार केला पहिले आपण 3×9 गुणाकार केला मग 1×7 गुणाकार केला मग त्यानंतर आपण काय केलं 1×9 गुणाकार केला 3×7 गुणाकार करून यांना ॲडिशन केलं हे तर तुम्हाला माइंडमध्येच करायचं आहे हे तुम्हाला समजावं म्हणून मी असं लिहिलेलं आहे कळतं मित्रांनो नंतर 30 झाले हे 30 जे आहे मित्रांनो डायरेक्ट इथं 30 लिहू नका नाहीतर आन्सर चुकून जाईल एक नंबर इथे स्किप करायचा 7 खाली काहीही लिहायचं नाही 70 खाली 2 अंकी आहे 1 अंकी असतं तर 1 अंकी लिहिलं असतं 2 अंकी आहे म्हणजेच 3 इथं येईल 0 इथं येईल कळतंय मित्रांनो बघा किती स्लो मस्त चालू आहे बघा नंतर बघा 7×7 ॲज इट इज 0×0 ॲज इट इज 7×3 होतात 10 10 हात चाला कॅरीला जातो 1×2 होतात 3 तुमचं उत्तर आलं 3007 बघा आपण तुम्ही म्हणले की 31×97 किती मोठा नंबर आहे सर किती वेळ लागतो पण बघा किती फास्ट केलं बरोबर की नाही आता अजून एखादा नंबर घेतो अजून एखादा नंबर बघा आता समजा मला करायचं असेल 77×86 करायचं सर किती मोठा नंबर आहे आता बघा किती इन्स्टंटमध्ये करतो मी बघा किती फास्ट करतो काय करणार बघा 78×56 7×42 नंतर काय करणार 78×56 नंतर परत बघा 7×42 कळलं मित्रांनो इतकं हे सोपं होतं नंतर बघा 7×42 6×2 किती होतात 6×2 होतात 8 त्यानंतर 4×5 होतात 9 झाली 98 इथं लिहून घेतला मी फास्टमध्ये 2×8×4=12 हातचा लागला 1 कळलं 9×1=10 6×16 हातचा लागला 1×10 टोटल 6 हे होतं तुमचं उत्तर 66×22 काय होतं 77×86 उत्तर काय होतं 66×22 हे इतकं सोपं होतं मित्रांनो कळलं इतकी सोपी मेथड तुम्हाला कोण सांगणार आहे बरं नाही का म्हणून जाता जाता या व्हिडिओला फक्त लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून काही नंबर देतो मला याचं उत्तर तुम्ही करून द्या कमेंटमध्ये 77×85 झालं त्यानंतर घ्या 24×32 करून दाखवा त्यानंतर 85×85 डबल डबल नंबर झाले नंबर पण आठवत नाही अशा वेळेस बरोबर की नाही समजा आता मला घ्यायचा असेल 31×31 समजा मला 45 करायचं आहे तर या तिघांचं उत्तर मला तुम्ही काढून दाखवा तुमच्या डोक्यात जे काही नंबर येईल त्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता इतकं हे भारी मेथड आहे आय होप तुम्हाला हा ट्रिक जो आहे हा मेथड तुम्हाला आवडला असेल फक्त जाता जाता
तुमच्या भावासाठी व्हिडिओ हा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत, क्योंकि उन्हें पता भी चलना चाहिए कि बॉस क्या चल रहा है मैथ की दुनिया में। ओके बॉस, चला तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन कॉन्सेप्ट सोबत। तब तक के लिए टाटा बाय बाय, टेक केयर। जाते जाते फक्त या चॅनलला सबस्क्राइब करून जा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। विथ दॅट, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला रिव्ह्यू द्या, कमेंट करा। थँक्यू सो मच। जय हिंद।